फुलंब्री तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक निष्पापांचे बळी तर अनेकांना गंभीर आजाराला सामोरं जावं आहे त्यामुळे वैद्यकीय तालुका स्तरीय समितीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना बोगस डॉक्टरांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांची माहिती वरिष्ठ कार्यालयातील ग्रामपंचायतींना द्यावी लागणार आहे अशिक्षित नागरिकांवर कमी पैशात बोगस डॉक्टरांकडून उपचार केला जातो ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडे कमी पैसे लागत असल्यामुळे अशिक्षित नागरिकही बोगस डॉक्टरांकडे नेहमीच उपचारासाठी करतात मात्र काही किरकोळ आजारासाठी गेलेल्या अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावं लागते नागरिकांची मागणी लक्षात घेऊन वैद्यकीय तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी ज्योती कवरदेवी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्ना भाले यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाठवलंय त्याचबरोबर अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करीत बोगस डॉक्टर आढळल्यास अशा डॉक्टरांवर गुन्हे दाखल होणार आहे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने हे निवेदन प्रशासनाला दिले तालुक्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण पूर्ण नसलेले मुलं आणि मुली सर्रास नर्सिंगपदी काम करत त्यामुळे पदवीधारक डॉक्टरांना पदवी असलेल्याच नर्सिंगच्या मुलांना हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवावे अशी मागणीही प्रहार पक्षाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयात करण्यात आली आहे आता प्रशासनाकडून एवढा खटाटोप जरी चाललेला दिसून येत असला तरी एवढ्या वर्षापासून ठाण मानून बसलेले बोगस डॉक्टर कुणाच्या आशीर्वादाने आपला कारभार चालवत होते सर्वसामान्य जनतेला तो बोगस डॉक्टर असल्याचे कळते मग आरोग्य विभाग जाणून बुजून झोपेचा सूंग घेऊन त्यांना पाठीशी घालते का किंवा त्यांचे काही सूत्र जुळले नाही असा प्रश्न भेटचावल्याशिवाय राहत नाही महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंबरी